नमस्कार, मी करण सिंह पवार। आपण पाहता न्यूज टेट महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत। आता एक ब्रेकिंग बातमी इथे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शरद पवारांची भेट रद्द झालेली आहे। उदय सामंतांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही भेट रद्द करण्यात आलेली आहे। बारसूमध्ये आंदोलन करून ही आज सर्वेक्षण होणार आहे। रिफायनरी प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार होते, मात्र ती भेट आता रद्द झालेली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत आणि शरद पवार यांची भेट रद्द झालेली आहे। उदय सामंत यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही भेट रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। बारसूमध्ये आंदोलन करून ही आज ही सर्वेक्षण होणार होतं। रिफायनरी प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होणार होती, ही भेट होणार होती, मात्र ही भेट आता रद्द झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझे सहकारी चेतन काशीकर हे माझ्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, खरं तर उद्योग मंत्री उदय सामंत आणि शरद पवारांची महत्वपूर्ण भेट होणार होती, मात्र ही भेट आता रद्द झालेली आहे, काय सांगशील याबद्दल? नक्कीच, जर बघाल तर आज 10 वाजता शरद पवार यांचं मुंबईतलं निवासस्थान म्हणजे सिल्वर ओक ह्या इकडे ही भेट होणार होती। ह्या भेटीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं, कारण की ही भेट नुसतं बारसू ह्या ठिकाणी नव्हती। म्हणूनच जर बघाल तर माझ्या ह्या बाजूला पूर्ण प्रसारमाध्यम मुंबईतले जे आहेत ते सगळ्या प्रसारमाध्यम ह्या इकडे उपस्थित होते आणि त्यांनी ह्या भेटीकडे लक्ष ठेवून होते। पण आत्ताच थोड्या वेळा पूर्वी ज्यावेळी सिल्वर ओक इकडे सगळेजण असताना उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असताना उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की त्यांची प्रकृती थोडी खराब असल्याकारणानं त्यांची आज भेट होत नाही आहे शरद पवार यांच्या कारण की शरद पवार यांची भेट फक्तच नुसतं त्या रिफायनरी प्रोजेक्ट संदर्भातच नाही तर बाकीचे पण जे महाराष्ट्रातले विषय आहेत त्या संदर्भातही होऊ शकत होती। कारण आज जर बघाल तर राजकीय वर्तुळामध्ये होणारा जो बदल आहे आणि त्यातून होणारे पडसाद आहे त्यामध्ये शरद पवार यांचा खूप सिंहाचा वाटा आहे। त्याच का पार्श्वभूमीवर उदय सामंत आणि शरद पवार यांची भेट हे एक वेगळं वळण देत असणाऱ्या हा का होता, पण आज ही भेट होत नाही आहे कारण की उदय सामंत यांची प्रकृती खराब असल्याकारणाने आज सिल्वर ओकवरती ही भेट रद्द करण्यात आलेली आहे। पण या संदर्भात ज्या बारसू जो प्रकल्प आहे त्या तिकडे प्रकल्प हा होणारच असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। तर ह्यामध्ये कसा समन्वय साधला जाईल आणि मधला मार्ग काय असेल याच्याचकडे आता संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे, कारण की आजची भेट या बारसू संदर्भात जरी असली तरीही दुसऱ्या बाजूला शरद पवार यांची भेट झाली असती तर बारसू विषय जरी असला तरीही दुसऱ्या बाजूची जी भाग होता ते महाराष्ट्राचं राजकारण कुठच्या पद्धतीत वळण घेते त्याकडे होते, पण ही आत्ताची ही भेट रद्द करण्यात आलेली आहे। जी कारण आत्ताची जी भेट आहे ती त्यांची रद्द झालेली आहे, मात्र ही भेट पुढे होणार आहे किंवा पुढे ढकलण्यात आलेली आहे या संदर्भातली नेमकी काय माहिती आली आहे का? अद्यापही अशी काही माहिती देण्यात आलेली नाही, पण जे कळतं आहे की बारसू हा दिवसेंदिवस विषय तिकडे चिघळत आहे। ॲडमिनिस्ट्रेशन लेवल जे बारसूतलं जे आहे ते त्या स्थानिक लोकांचे बोलणं चालू आहे, तर दुसऱ्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे स्टेटमेंट आहे की हे बारसू ह्या ठिकाणी हा प्रकल्प होणारच, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघाल तर उद्योग मंत्र्यांची सर्वात प्रमुख भूमिका राहते। उद्योगमंत्री आता ह्याकडे कशा पद्धतीत बघतात आहे आणि उद्योगमंत्र्यांची आज तब्येत बिघडली असल्याकारणाने तो कशा प्रकारे हा निर्णय आता पुढे घेतला जातो सगळे वाट पाहून बघले आहेत, कारण की ह्या इकडे जर शरद पवार यांचं निवासस्थान असल्याकारणाने काही वेळातच शरद पवार हे त्यांच्या कार्यालयात म्हणजे वायबी चव्हाण सेंटर जिकडे आहे त्या तिकडे निघतील, तर त्यावेळेस जर जाताना जर काही शरद पवार हे काय बोलतात का आणि का ह्याच्यावरनं दुसरी त्यांची भेट कधी होणार, कधी कशा पद्धतीने होणार, ते मुख्यमंत्र्यांना भेटणार का उद्योगमंत्र्यांना भेटणार का ह्याच्यातून काय मधला मार्ग निघतोय का ते बघणार, याचकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे। पण अद्यापही यांची पुन्हा भेट होते का अशी माहिती दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नेमकं शरद पवार यांची काय प्रतिक्रिया येते ते देखील बघणं खूप महत्वाचं आहे।